शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण यू पी एल कंपनीच्या ओलाला या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत सर्व शेतकऱ्यांना या कीटकनाशकाविषयी माहिती आहे ते तुम्ही पिकामध्ये आपल्या वापरत आहात त्याचा रिझल्टही तुम्हाला मिळत आहे परंतु जर संपूर्ण डिटेल जर माहिती मिळाली तर आपण योग्य त्या पद्धतीने जर ओलालाचा वापर केला तर आपल्या पिकामध्ये कोणतेही कीटक आपणाला दिसणार नाही सहसा करून जे व्हाईट फ्लाय म्हणजेच पांढरी माशी आणि थ्रिप्स यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपले नुकसान होते ते जर आपण यू कंट्रोल करायचं असेल तर नक्कीच उलाला योग्य प्रकारे वापरलं तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळून जाईल त्याच अनुषंगाने आज आपण उलाला या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत माहिती घेता असताना शेतकरी मित्रांनो त्यामध्ये घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल त्याचबरोबर कोणत्या पिकांमध्ये वापरलं पाहिजे कोणकोणते किटक कीटक हे आपल्याला कंट्रोल करताना पाहायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रमाण असेल रेनफासनेस असेल किती ड्युरेशन म्हणजेच आपल्या पिकामध्ये किती कालावधीपर्यंत हे चांगल्या प्रकारे काम करेल त्याची किंमत असेल त्याचबरोबर महत्त्वाची माहिती असेल अशी संपूर्णपणे डिटेल आज आपण यू पी एल कंपनीच्या ओलाला या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो ओलालामध्ये घटक बघितलं तर फ्लोनिकामेड पन्नास टक्के जे की डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला मिळते म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युअल म्हणजेच हे दाणेदार स्वरूपात आपल्याला हे मिळले जाते शेतकरी मित्रांनो आता याच्या मोडापेक्शनचा जर विचार केला तर सर्वात युनिक ह्याची मोडापॅक्शन आपल्याला पाहायला मिळते मग हे सिस्टमिक इन्सेक्टिसाईट आहे म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या सिस्टीममध्ये राहून येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण आपणाला पाहावायस मिळते आणि सर्वात जलद आपणाला ह्या उलालामधून आपणाला कीटक कंट्रोल झालेले दिसून येतात त्याचबरोबर यामध्ये ट्रान्सलमिनर ॲक्शनसुद्धा आपणाला पाहायस मिळते म्हणजे जे रजिस्ट्रेशन करणारे किडे असतात ते पानाच्या पाठीमागे राहत असतात म्हणजेच आपण जर उलालाचा स्प्रे केला तर पाण्याच्या आरपार पाठीमागे जाण्यापर्यंत हे औषध चांगल्या प्रकारे काम करते म्हणजे पाण्याच्या पाठीमागे जाऊन ज्या रजिस्ट्रेशन करणारे किडे आहेत त्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पाहायस मिळतो शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा गेलं तर ॲक्रोबॅटल ॲक्शनसुद्धा आपणाला पाहायस मिळते आता ॲक्रोबॅटल ॲक्शनमध्ये काय होतं तर बघा आपण स जी पिके आहेत त्यांच्या शेंडा वाढलेले देतो आणि पाने जे फुटत असतात कोवळी पाने कोमल पाने आपण म्हणतो त्या कोमल पानावरती थ्रिप्सचा आपल्याला अटॅक जास्त करून पाहावयास मिळतो त्या कोळ्या पानांना कंट्रोल त्या पानावरती जे थ्रिप्स अटॅक आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपण उलाला जर स्प्रे केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या ठिकाणी पाहायस मिळतो छत्री मित्रांनो उलालाची एक युनिक मोड अपेक्षा म्हटलं तर आपण स्प्रे केल्यानंतर पानाच्या रसाद्वारे जे कीटकं पाण्यात कुरतडून खात असतात रस शोषण करत असतात त्या रसाद्वारे हे औषध कीटकांच्या तोंडावाटे आत जातं आणि त्या तोंडावाटे आत जात असताना ते तोंडाला ब्लॉक करतं म्हणजे तोंड उघड देत नाही त्याच ठिकाणी ब्लॉक केले जाते त्यामुळे काय होतं जे इतर जे कीटक आहेत ते इतर पाने कुरतडण्याचा प्रयत्न करत असतात ते कुरतडून देत नाही त्यामुळे कीटकांचा भुकेने त्याच ठिकाणी मृत्यू होतो म्हणजे मेले जातात शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर आपण डाळिंब द्राक्ष कारली ककडी दोडका पालेभाज्या वर्गीय पिके फळवर्गीय पिके लिंबूवर्गीय पिके सर्वच पिकांमध्ये याचा आपण स्प्रे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता एकोणकोती किडींवरती कंट्रोल पाहायचं मिळतो तर बघा ॲफिट्स असेल जे की पिवळी पिवळी आपणाला दिसून येतात आपल्या पिकांवरती जास्त प्रमाणात त्याच्यावरती चा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो थ्रिप्स हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांचे नुकसान करतं त्यामुळेच आपल्या काय काय उलाला आपण थ्रीपी साईडसुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजेच थ्रिपी रसवरती चांगल्या प्रकारे आपल्याला उलालामुळे कंट्रोल झालेला दिसून येतो त्याचबरोबर व्हाईट फ्लाय म्हणजेच काय तर पांढरी मासे कार्ली का वेलवर्गीय पिके असतील म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी ही पांढरी माशी आहे जी रस शोषण करते आणि त्या ठिकाणी काळा काळा धागा आपल्याला धागा झालेला आपल्याला दिसून येतो त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायस मिळतो त्याचबरोबर ग्रीन लिप हॉपर्स त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपणाला उलालाचा रिझल्ट पाहाव्यास मिळतो त्याचबरोबर हॉपर्समध्ये बघितलं तर ब्राऊन हॉपर्स व्हाईट हॉपर्स या दोन्हीवरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायस मिळतो त्याचबरोबर काही प्रमाणात माईट्स ज्या असतात लाल कोळी आपण म्हणतो त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला उलालाचा रिझल्ट पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो हे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईड असल्यामुळे बऱ्याचशा रस शोषण करणाऱ्या ज्या किडे आहेत त्याच्यावरती उलालाचा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहावयास मिळतो आणि ते शेतकऱ्याच्या पसंतीस उतरले एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो याच्या रेनपासनीचा जर विचार केला तर याची रेनफासनेस जवळजवळ दोन तास आपणाला पाऊस मिळते आपण स्प्रे केल्यानंतर जरी दोन तासाने पाऊस जरी आला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायलाच मिळतो परंतु जर ओलाला हे काय आहे स्प्रे केल्यानंतर लगेच आपल्या पिकामध्ये मिसळले जाते त्यामुळे जरी पाऊस आला लोक तरी आपल्याला रिझल्ट पाहायस मिळतो ह्याच्या कालावधीचा जर विचार केला तर याचा कालावधी आपल्या पिकामध्ये काम करण्याचा तेरा ते पंधरा दिवस आपणाला पाहावास मिळतो शेतकरी मित्रांनो तर याच्या स्टेजचा जर विचार केला तर हे एक मित्र कीटक असतील त्याचबरोबर मधमाशी असेल यांना काहीसुद्धा इजा पोचवत नाही त्यामुळे हे स्टेजला कोणत्याही स्टेजला पिकाच्या कोणत्याही अवस्थेत आपण याचा स्प्रे करू शकतो कोणताही अडचण आपणाला येत नाही शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर आपण कोणत्याही पेस्टसाईड यामध्ये कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकतो थोडक्यात जी कॉम्बिनेशन फेमस आहेत त्यामध्ये आपण बघा कीटकनाशकामध्ये बघितलं तर उलाला बरोबर कराटे असेल लान्सर गोल्ड असेल ॲसिपिट असेल ॲसिटामा प्रीड असेल याचा आपण वापर करू शकतो आणि बुरशीनाशकामध्ये विचार केला तर रोको असेल बावीस टीन असेल कवच असेल यमपन पंचेचाळीस असेल याबरोबर घेऊन आपण स्प्रे करू शकतो शेतकरी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण उलालामध्ये ताकद हे बुरशीनाशक घेऊन सुद्धा स्प्रे करू शकतो शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशन घेत असताना तुम्ही आलेल्या योग्य अशी परिस्थितीनुसार कॉम्बिनेशन घेऊ शकता उलाला जर प्लेन घेत असाल तर कोणत्याही स्टेजला आपण त्याचा स्प्रे करू शकतो परंतु कॉम्बिनेशन घेतलं तर त्यावेळेस तुम्ही आलेल्या ले लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य त्या स्टेजला वापर करून स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेत प्रमाणाचा जर विचार केला तर साठ ग्रॅम आपण दोनशे लिटर बॅलरसाठी वापरू वा शकतो त्याचबरोबर सहा ग्रॅम हे वीस लिटर पंपासाठी आपण वापरू शकतो आणि पाच ग्रॅम घेतलं तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण घेऊन स्प्रे करू शकतो तुम्ही आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य ते प्रमाण असेल योग्य ते परस असेल योग्य ते कॉम्बिनेशन असेल त्यानुसार तुम्ही स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो किमतीचा जर विचार केला तर तीस ग्रॅमचा पाऊच आपणाला मार्केटमध्ये तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत मिळून जातो आणि साठ ग्रॅमचं जर घेत असेल तर साडेपाचशे ते सहाशे रुपयाच्या दरम्यान आपणाला हे पॅकेट मिळून जाते तुम्ही आलेल्या योग्य लेबलच्या ले 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 सल्ल्यानुसार ले तुम्ही घेऊ शकता आणि किमतीचा जर विचार केला तर मार्केटनुसार ह्या किमती कमी जास्त होत असतात तर शेतकरी मित्रांनो आज आपण ओलाला या यू पी एल कंपनीच्या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आवडल्या असल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा बाजूचे बेल ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडीओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल